नमस्कार मित्रांनो, तर माझ्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेला होता कांद्याचा प्लॉट, त्यावेळेस आपण पेरणी करून 10 ते 12 दिवस झालेले होते। आता 20 ते 22 दिवस झालेले आहेत या प्लॉटला। बघू शकता आता चांगल्या प्रकारे कांदा दिसतोय, बघू शकताय। तर मित्रांनो, ह्याला आपण सध्या एक पाणी दिलेलं आहे आणि पेरणी करायच्या अगोदर रान नांगरून उन्हाळ्यामध्ये नांगरून ठेवलेलं होतं आणि परत आपण रोटर मारून डायरेक्ट पेरणी केलेली आहे। बघू शकता। तर आता कांदा आता खुरपणासाठी आलेला आहे, आता आपण याचं खुरपण करून घेणार आहे आणि खुरपण झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिली जाईल। तर मित्रांनो, बघू शकताय कांदा कसा दिसतोय। तर मित्रांनो, या दोन्ही लाईन मधील अंतर 7 इंच आहे। मित्रांनो, आता आपण इकडे पाणी सोडलेलं आहे, बघू शकताय। तर कांद्यासाठी मित्रांनो, रान हे पाण्याचा निचरा होणार असावं, कारण पाऊस वगैरे जास्त झाला तर पाणी साठलं नाही पाहिजे रानात, पाण्याचा निचरा झाला पाहिजे असं रान निवडावं आपण कांद्याला। तर आता आपण याला खुरपण करून एक खताची मात्रा देणार आहे। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच कुठला कुठला आपण खत टाकलेला आहे, वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवून आपण माहिती देईन मित्रांनो तुम्हाला। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।